आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊस विकास योजनेचा ज्योतिराम कोरेंना झाला फायदा. 39 गुंठ्यात घेतले 56 टन ऊसाचे उत्पादन. नमस्कार, महानकारी न्यूजच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे वड्डी तालुका मिरज येथील शेतकरी ज्योतिराम कोरे यांच्या खोडवा ऊस उत्पादनाची कहाणी. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका ऊसाचे आगर मानले जाते. या तालुक्यात ऊसाचे सरासरी उत्पादन चांगले आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी तालुक्यातील श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागामार्फत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले जाते. गुरुदत्तच्या या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी एकरी 100 मेट्रिक टनाच्या पुढे गेले आहेत. तसेच कारखान्याकडून शेतकऱ्यांसाठी ऊस विकास योजनेच्या माध्यमातून एकरी उत्पादन वाढीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या कृषी क्रांती या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. टाकरीवाडी येथील गुरुदत्त कारखान्याचे वड्डी येथील शेतकरी ज्योतिराम कोरे यांनी खोडव्याचं 86/32 या खोडव्याचं 39 कुंट्यामध्ये 56 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे. आणि हे उत्पादन कसं घेतलं याचा आढावा आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. गुरुदत्त कारखान्याच्या वतीने श्री कोरे यांना विशेष असे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी 1 एकरात खोडव्याचे 56 मेट्रिक टन उत्पादन घेतले. मी ज्योतिबा परशुराम कोरे, मी वड्डीचा रहिवासी आहे. माझी वड्डी येथे जमीन आहे. माझी गट नंबर 329 या गटात 86/32 एकरमध्ये 56 टन उतारा निघालेला आहे. आणि या उताऱ्याकरता मला गुरुदत्त कारखान्याकडून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. खोडवा तुटून गेल्यानंतर त्यांनी खताची एक मात्रा दिली, त्यामुळे ऊसाची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे वाढली. माझा खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर मी 15 दिवसांनी या ऊसाकरता 1 पोत युरिया आणि 1 पोत लिंबोळी फेंड असं टाकून ऊसाची उगवण क्षमता व्यवस्थित वाढवून दिली. ऊसाची वाढ चांगली होऊ लागल्यानंतर त्यांनी 6 महिन्याने ऊसाची भरणी केली. भरणीसाठी त्यांनी शेती विभागाने दिलेल्या शिफारसीप्रमाणे खतांच्या मात्रा दिल्या. खोडवा तुटून गेल्यानंतर 1-6 महिन्यानं मोठी भरणी केली. त्या मोठ्या भरणीला मी वापरलेली खतं अशी की 7-8 पोती सुपर फॉस्फेट, परत 5 पोती युरिया आणि 2 पोती मिरगा पोटॅश आणि मायक्रोन्युट्रिएंटची बॅग, 2 पोती कॅल्शियम मॅक्स आणि लिंबोळी पेन अशी 2-2 पोती या प्रमाणात खतं टाकून मी मोठी भरली. योग्य वेळेत आणि कारखान्याने केलेल्या शिफारसीप्रमाणे खताचा डोस दिल्यानंतर भरणीनंतर ऊसाची संख्या नियंत्रित राहण्यास मदत झाली. त्या भरणीनंतर जी वाढ आहे ती तिथून ऊसाला कांडी यायला कांड्या तयार व्हायला सुरुवात चांगली झाली आणि मग नंतर व्यवस्थित माझं उत्पादन चालू झालं. त्यामुळे हे वाढ चालू झाली. नियंत्रण त्या मोठी भरणी केल्यानंतर जे हे होत आहे त्यामुळं संख्या म्हणजे बुडून ऊस हे केला जातो खोडवा आणि त्याची संख्या व्यवस्थित नियंत्रणात राहते. 70-80 ऊस मिळतात त्यापासून 80-90 त्यामुळं व्यवस्थित त्याची वाढ नंतर मर कमी होते. 4 फुटी सरीमुळं सरी वाढवून घेतल्यामुळं 4 फुट सरीमध्ये मरीचं प्रमाण कमी त्यामुळं व्यवस्थित वाढवते. ऊसाची संख्या 25 फुटामध्ये 80-90 या प्रमाणात राहते. 25 एका खांडा खोडवा ऊसासाठी त्यांनी पाटपाणी पद्धतीने पाणी दिले तर 10-15 दिवसांनी त्यांनी नदी आणि विहीर या प्रकारचे पाणी दिले. पाणी आम्ही पाटपाणी पद्धतीने देतो. कसं? पाटपाणी पद्धतीनं सरळ 3 सऱ्याची म्हणजे साखळी करतो. साखळीनं 200 फुटापर्यंतच्या अंतरानं 200 फुटापर्यंत ती साखळी चालवतो तशी आणि पाटपाण्यानं जातापर्यंत पाणी पाजतो. किती दिवसानं दिलं पाणी? साधारण पाणी 10-15 दिवसानं पाणी आमचं भरते. नदीचं आणि विहिरीचं दोन्ही पाणी असल्यामुळं पाटपाण्यानं पाणी भरते. एकाधिक सरी दिले की पूर्ण? एक सरी 8 सरी देत नाही आम्ही. सरळ 3 साखळी करूनच
त्या पद्धतीनेच पाणी। श्री कोरे यांचा ऊस तुटते वेळी एका ऊसामध्ये 28 ते 29 कांड्या, उंची 20 ते 22 फूट, तर एका ऊसाचे वजन 1.5 ते 2 किलो इतके भरले। ऊस तुटते वेळी साधारण माझ्या ऊसाची उंची 30 ते 35 फूट होती, कांडे जवळजवळ 28-29 कांड्यापर्यंतचा ऊस होता आणि त्याचं वजन एक पर ऊसाचं वजन 1.5 ते 1.6 किलो ग्रामपर्यंत होतं। खोडवा ऊसात त्यांनी आंतरपीक म्हणून कांद्याचेही पीक घेतले। कांद्याचे पीक काढल्यानंतर त्यांनी कांद्याचे पाचट जमिनीतच कुजवले, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारला। मध्ये तुम्ही आंतरपीक कुठले घेतलं, त्याचा कसा फायदा आला? ऊसामध्ये आम्ही कांद्याचं आंतरपीक घेतोय, कांदा म्हणजे बियाणं टाकतो आम्ही आणि बियाणाचं तरू या रूपानं किंवा मोठे कांदे झाल्यानंतर कच्चेच विक्री करतो, काय त्याचा फायदा आम्हाला होतो आणि परत जमिनीचा, त्यामुळे कांद्यामुळे ऊसाला दुसरा कुठलाही काही फरक पडत नाही। कांदा हे पीक असल्यामुळे ऊसाचा म्हणजे जमिनीचं पोत सुधारतो। कारखान्याच्या शेती विभागाच्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाल्यानेच मी इतके उत्पादन घेऊ शकलो, असे कोरे यांनी यावेळी सांगितले। शेतीचे जादाचे उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी मला गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी जाधव साहेब, विकास अधिकारी चव्हाण साहेब, घोरपडे साहेब व शेती मदतनीस मखदूम साहेब यांचे मला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लावले। श्री कोरे यांच्या खोडवा प्लॉटला कारखान्याचे कर्मचारी दर 10 ते 15 दिवसांनी भेट देऊन मार्गदर्शन करतात। हे उत्पादन घेण्यासाठी हे आता हे काही सांगितलेले गुरुदत्त कारखान्याचे सर्व साहेब यांनी 10 ते 15 दिवसाला येऊन त्यांनी मला हे मार्गदर्शन दिलं, त्यामुळं मी त्यांचा व गुरुदत्त कारखान्याचा व आभारी आहे। गुरुदत्तच्या ऊस विकास योजनेचा मला चांगला फायदा झाला असून प्रत्येक शेतकऱ्याने ऊस विकास योजनेचा फायदा घेऊन आपले उत्पादन वाढवावे, असे आवाहन श्री कोरे यांनी यावेळी केले। वड्डे हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना माझे असे आवाहन आहे की मी जसं गुरुदत्त कारखान्याचं सहकार्य घेतलं किंवा लाभ घेतला किंवा त्यांची बी बियाणं खतं मला त्यांची बांधावर मिळाली, तर बाकी शेतकऱ्यांनी देखील त्याचा लाभ घ्यावा व त्यांना देखील त्याचा फायदा व्हावा, असं मी त्यांना आवाहन। ऊस गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घेऊन आपला ऊस गुरुदत्त कारखान्याला पाठवावा अशी माझी नम्र। कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांसोबतच गाव पातळीवर काम करणारे शेती मदतनीस यांचे देखील सहकार्य श्री कोरे यांना लाभले। हॅलो नमस्कार, माझं नाव चंद्रकांत मखदूम, माझ्याकडं वड्डी ढवळी मरज हा भाग असून माझ्याकडील वड्डी येथील शेतकरी श्री ज्योतिबा परशुराम कोरे यांचा खोडवा पीक 86-32 या 39 गुंठ्यामध्ये 56 टनाचा विक्रमी उत्पादन काढलेला आहे। यांना आपल्या गुरुदत्त कारखान्यामार्फत ऊस विकास मार्फत ह्यांना आम्ही सेंद्रिय रसायन आणि लिक्विड PSB ॲसिटोबी KMB या प्रकारचे खते देऊन यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आमच्या कारखान्यामार्फत श्री शेती अधिकारी जाधव साहेब, श्री चव्हाण साहेब, घोरपडे साहेब हे ऊस विकास अधिकारी आणि आमचे शिरोळ सेंटरचे सेंटर प्रमुख श्री खामकर साहेब यांचा ह्या कोरे ह्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा लाभ आम्ही आमच्या कारखान्यामार्फत दिलेला आहे। यांना आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 15-20 दिवसाला येऊन प्लॉटची पाहणी करून वेळोवेळी ऊस उत्पादन वाढीसाठी माहिती आम्ही आमच्या कारखान्यामार्फत देत आलेलो आहोत।